नमस्कार, मी मीना। मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण तोंडाला चव आणणारा झणझणीत असा मिरचीचा ठेचा बनवणार आहोत, आणि हा ठेचा आपण गावरान पद्धतीने बनवणार आहोत। अगदी कमी साहित्यात होणारा आणि चवदार असा ठेचा बनवूयात। चला तर मग यासाठी काय काय घेतलं आहे ते आपण बघूयात। इथे मी मिरची घेतलेली आहे, साधारण 1/2 किलो मिरची आहे। दाण्याचा कूट घेतला आहे, आणि कूट आपल्याला खूप बारीक करायचा नाही तर अशा पद्धतीने त्याला जाडसर आपल्याला कूट ठेवायचा आहे। एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, 10 ते 15 लसूण पाकळी, 1/2 चमचा जिरे, मीठ, तेल आणि कोथिंबीर घेतलेली आहे। सुरुवातीला आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत, आणि मिरच्या घेताना त्या खूप जास्त तिखटही नको आणि खूप कमी तिखटही नको, मीडियम तिखट आपल्याला मिरची घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला मिरची पहिले गरम तव्यावर टाकून द्यायची आहे, कारण त्या ओल्या असतात त्यामुळे त्याच्यात लगेच तेल टाकलं तर त्या मिरच्या उडतात, त्यामुळे सुरुवातीला त्याला असं गरम करून घ्यायचं आहे मिरच्यांना, आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यामुळे मिरची छान खरपूस भाजली जाते आणि लवकरही भाजली जाते। अगदी आपण याच्यात थोडं तेल टाकलेलं आहे, आणि आपल्याला अशा पद्धतीने मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। ज्या मिरच्या भाजल्या असतील त्या आपण काढून ठेवायच्या आहेत, नाही तर त्या जास्त जळतील। चमच्याच्या साह्याने मिरच्या थोड्या दाबून आपल्याला छान सगळीकडनं भाजून घ्यायच्या आहेत। आपल्या मिरच्या आता छान भाजल्या गेल्या आहेत, आपण त्यांना जरा गार होऊ देऊयात। आपल्याला हा ठेचा खलबत्त्यात बनवायचा आहे। सुरुवातीला आपण लसूण ठेचून घ्यायचा आहे। लसूण ठेचायला थोडा वेळ लागतो आणि मिरच्या टाकल्यावर तो व्यवस्थित कुटला जात नाही, त्यामुळे आधी लसूण कुटून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत। मिरच्या आपल्याला जरा गार होऊ द्यायच्या आहेत। मिरचीचा ठेचा हा खलबत्त्यात कुटलेलाच छान लागतो। मिक्सरला फिरवल्यावर तो खूप जास्त बारीक होतो आणि चिकट होऊन जातो, त्यामुळे अशा पद्धतीने त्याला आपल्याला खलबत्त्यात कुटायचं आहे, आणि खूप बारीक कुटायचं नाही तर अशा पद्धतीने त्याला जाडसर ठेवायचं आहे, त्यामुळे जे ठेच्याचं टेक्स्चर आहे ते खूप छान येतं। आता आपण ठेचा फ्राय करून घेणार आहोत। इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये 1/2 चमचा जिरे टाकलेले आहे, बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे, आणि कांदा आपल्याला छान सोनेरी होईपर्यंत फ्राय करायचा आहे। आपला कांदा आता छान सोनेरी रंग झालेला आहे। आता आपण त्यामध्ये आपला कुटलेला ठेचा टाकून घेऊयात। असंच ठेचा आपल्याला जाड ठेवायचा आहे, त्यामुळे ठेच्याची चव खूप सुंदर येते। आणि आता पुन्हा आपल्याला या ठेच्याला व्यवस्थित फ्राय करायचं आहे, कारण मिरच्या भाजताना काही ठिकाणी त्या भाजल्या जातात तर काही ठिकाणी थोड्या कच्च्या राहतात, त्यामुळे ठेच्याला आपल्याला पुन्हा एकदा तेलामध्ये छान फ्राय करायचा आहे। ठेचा व्यवस्थित फ्राय केल्यामुळे तो जास्त दिवस टिकू शकतो। आपण फ्रीजमध्ये ठेवून एकदाच याला बनवला तर 8 ते 10 दिवस तो ठेचा छान राहतो, किंवा आपल्याला जर प्रवासात न्यायचं असेल तर आपण त्याला छान फ्राय करून थंड झाल्यावर आपण त्याला डब्यामध्ये भरून नेऊ शकतो। आता आपण त्यामध्ये दाण्याचा कूट टाकून घेणार आहोत। दाण्याचं कूट हे आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं। मिरची जर फार जास्त तिखट असेल तर कूट जास्त वापरायचं, आणि कमी तिखट असेल तर कूट कमी वापरायचं, आणि कूट असं जाडच ठेवायचं। पुन्हा आपण याला दाण्याचं कूट टाकून 2 ते 3 मिनटं कमी गॅसवर आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत। आणि ठेचा बनवताना लसूण भरपूर वापरायचा, त्यामुळे आपला ठेचा छान चविष्ट होतो। हा ठेचा आपण पोळीबरोबर, पराठ्याबरोबर, पुरीबरोबर, कशाबरोबरही छान लागतो, किंवा साईड डिश म्हणून छान लागतो। आपल्या तोंडाला चव नसेल, वेगळं काहीतरी खायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ठेचा बनवून बघा, नक्कीच आवडेल सगळ्यांना। आता भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर मी यामध्ये घालते आहे। जर तुम्हाला ठेचा प्रवासात जास्त दिवस न्यायचा असेल तर त्यामध्ये कांदा किंवा कोथिंबीर न वापरता फक्त मिरच्या आणि दाण्याचा कूट टाकून आपण हा ठेचा बनवू शकतो, तो जास्त काळ टिकतो। पण जर घरीच बनवायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कांदा, कोथिंबीर सगळं यामध्ये टाकू शकतात।
आता आपला ठेचाचा कलर छान बदललेला आहे, आपला ठेचा अगदी रेडी झालेला आहे। त्यामध्ये शेवटी आपण मीठ टाकून घेऊयात आणि पुन्हा याला आपल्याला कालवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे मीठ अगदी एकसारखं होणार आहे। ठेचा झाल्यावर त्याला आपण अशाच गरम तव्यावर बराच वेळ ठेवून द्यायचा, त्यामुळे तो छान कुरकुरीत होतो दाण्याचा कूट असल्यामुळे। तुम्हाला जर हा ठेचा आवडला असेल तर तुम्ही नक्कीच करून बघा, तुमच्या तोंडालाही छान चव येईल। आणि माझ्या चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।